चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू श्री गणेश झाले एकेरी धावेने चेक डिक्लेअर झोन मध्ये. तदनंतर आदरणीय भालचंद्र पाटीलजी यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान करण्यात येईल. यांच्या सन्मानासाठी मी जयप्रकाशजी यांना विनंती करेल, त्यांनी आदरणीय भालचंद्र पाटीलजी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही लाभला, तुमच्या मान्यवरांचे मनापासून आभार असतील. दोन चेंडू दोन धाव. वैभव आणि वेदांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. हलक्या त्याने खेळून काढलेला फटका एकेरी धावेने धाव संख्येत भर. तीन चेंडू तीन धावा. तदनंतर आदरणीय राकेश शेट्टीजी यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान करण्यात येईल. आदरणीय राकेश शेट्टीजींना विनंती करेल, त्यांनी मंचावर पुढे यायचं आहे. त्यांच्या सन्मानासाठी मी रमेश अहिरेजी यांना विनंती करेल, त्यांनी आदरणीय राकेश शेट्टीजींचा यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर आदरणीय किरण शेट्टीजी यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान करणार येणार आहे. किरण शेट्टीजींना विनंती असेल, त्यांनी सन्मानासाठी पुढे यायचं आहे. यांच्या सन्मानासाठी मी प्रकाश वाडकरजी यांना विनंती करेल, त्यांनी किरण शेट्टीजींना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. प्रकाश वाडकरजींना विनंती असेल, त्यांनी आदरणीय किरण शेट्टीजींना सन्मानित करायचं आहे. चला सामन्याच्या दिशेने वळ्या आणि निर्धाव चेंडूजी यष्टी रक्षक. चुकी झाली असती पण चुकी होऊन नाही दिली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर चार धावा श्री स्पोर्ट MCC आजूबाजूचे संघ मैदानाच्या आतमध्ये लढत असताना दिसत आहेत. किरण शेट्टीजी यांच्या इकडे यथोचित सन्मान होताना दिसत आहेत. हे संदर्शन TVN11च्या बातम्यापत्र आपण यूट्यूबच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात. मंचावरती ओके पॉवर प्लेचा इशारा केलेला आहे. पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक. चला सामन्याच्या दिशेने वळूया. पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक. गोलंदाजी मारवरती किरण प्रजापती लस्सी याने नाव द्यायला गेले आणि चेंडू बाहेर गेलाय का? नाचल्यात म्हणजे असं कुठेतरी बाहेर गेलाय. चला पंचांचं बोट हवेत एक मोठा आदरा. वेदान तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन DJ हे गाणं खूप सुंदर होतं. ओ शेड लय दिवसाने झाली भेट. आता आपली भेट आताच झाली आहे. श्री स्पोर्ट आणि MCC दोन्ही आजूबाजूचे संघ प्रथमतः 2024 पर्वत कोंडा लीगला आमने सामने भेटलेले असतील. चांगला चेंडूला विनयने पूर्णपणे सन्मान पूर्ण घेऊन काढला. धावसंख्ये देखील निभर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 5. चलो ओम साहेब मनवेल पडा. एवढं तरी संघ पूर्ण खुश दिसतो. टॉप 4 प्रवेश केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर चालू आहेत. वैभव पाडावे जे विचार केला तर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या श्री स्पोर्टची 6-3 6 धावा. कुठेतरी गाडी स्लो चालते. घेर टाकावा लागेल विनयला नाही तर वैभवला. आक्रमक शॉट मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढलाय. एक चांगला देल किरणच्या माध्यमातून आपण दिसतोय. कमॉन DJ थँक्यू. चला हाणामारीच्या षटक. पॉवर प्लेच्या षटक. पॉवरफुल बॅटिंग तर नाही दिसली पण एक चांगले गोलंदाजी किरण प्रजापती एक चांगला कम बॅक करतोय. स्वतःला सिद्ध करून दाखवतोय.
दोन चेंडू आणि दोन मोठे विकेट वेदांत आणि विनय तंबूच्या दिशेने जाताना दिसतंय. विनय याची जागा घेण्यासाठी आता विचार केला तर विष्णू माझा खास मित्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विष्णू चला धावसंख्येचा विचार केला तर चार चेंडू सहा. हलक्या दाने खेळून काढला फटका चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चला विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक लागलेलं आहे. साईशा इलेव्हन जेडीएन नेटवर्क यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे एमसीसी या संघाला. आणि राणा रुकेश रोहन याच्यासाठी जर का डाय मारून झेल पकडला तरीसुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे साईशा इलेव्हन या संघाकडून. पाच चेंडू सात धावा हा ना मालिका षटक शेवटचा चेंडू मार्गस्थ वैभव पाडावे एक फल सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ओमकार पाटील चेंडूवर येताना एक निर्धाव चेंडू जी सांगता आनामारीचा षटक होतं खूप चांगला षटक आता किरणने फक्त 3 धावा दिल्या आपल्या संघासाठी आणि 3 निर्धाव चेंडू त्यात 2 मोठे आदरे दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 7 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकू एक सुमधीर संगीत. स्पर्धा ही आहे एक नंबर सारे खेळाडू दमदार राजा राम हॅलो. ऋषिकेशजीने विनंती असेल त्यांनी मंचाच्या दिशेने यायचं आयोजन कमिटीने बोलवलेलं आहे. बावा आमच्या शाळेत होते बावा. चला रानासाठी पारितोषिक लागलेलं आहे ते हॅलो डाय मारून झेल पकडत आहे साईशा इलेव्हन जेडी नेटवर्क यांच्याकडून 200 रुपये लागलेले आहेत. मंचच्या दिशेने प्रमुख पाहुणे यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. आदरणीय अमित कदम संदीप पाटीलजी मुकेश पाटीलजी जितू सोलंकी यांचंसुद्धा मंचावर आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम प्रमुख पाहुणे. 2 मिनिटं पंचांनी निर्णय चला 9+1 अशा 2 धावा धावफळकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 1 चेंडू 9 आणि निर्धाव चेंडू जी सांगता होताना एक चांगला कमबॅक मेहुल आपल्याला करून दाखवतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू हलक्या घेऊन काढलेला पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 10 धावा. धावची संधी पण विष्णू एक चांगला रनिंग बिटवीन द विकेट श्री स्पोर्ट या संघाकडून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 11 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाऊन आदळलाय का आदळलाय का पंचांनी पंचा टेबल पुसून दाखवताना चौकार कमांडी जे. अरे प्रेमाचा रंग दिसलाच पाहिजे या गाण्यासाठी. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 5 चेंडू 15 धावा 15 रन ऑन बोर्ड. वैभव पाडावे संघाची कुठेतरी जबाबदारी जिम्मेदारी घेऊन आता खेळावं लागेल. शेवटच्या षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली 15. फुल टॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हा बैल मार म्हणजे असा बॉल तर कुठेतरी मेहुलने टाकला होता. मारण्याचा प्रयत्न तर चांगला होता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आहे तिथेच 15 धावा 15 रन ऑन बोर्ड. चला विष्णू स्ट्राईक वरती आलेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी रुकेश कांबळे याच्यासाठी सुद्धा साईशा इलेव्हन जेडीएन नेटवर्क यांच्याकडून 300 रुपये लागलेले आहेत.
मूर्ती यज्ञेश्वर पाटील सदानंद पाटील रंजित पाटील चला आदरणीय माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेब यांचं सुद्धा मंचावरती आगमन होताना दिसतंय त्याचबरोबर डीजे हलक्या त्याने खेळून काढला फटका डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना दिसतोय चेंडू सतरा धावर धावफळकर लागलेले आहेत आता खतरा कोणासाठी श्री स्पोर्ट्स का एमसीसी संघ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहेत 17 विष्णू आणि वैभव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर गडी बाद होताना दिसते विष्णू तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय कमांडी जे धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू धावसंख्या झाली होती 17 चला सर्वांनी मंचाच्या समोरून साईडला व्हायचंय या स्पर्धेचे शिल्पकार लाभलेले आहेत प्रमुख अतिथीचं मंचांवरती आगमन झाले तर सर्वांना माऊली क्रिकेटचे संघ धावसंख्या झाली होती 17 3 चेंडू निशांत आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये विष्णू यांची जागा घेण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकेरीने धावफलकीत भर होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 18 धावा चार चेंडू 18 धावा वैभव सलामीचा फलंदाज अजूनही 12-9 अशी वैयक्तिक खेळी करतोय फुलटा चेंडू मोठा फळका मारण्याचा प्रयत्न चेंडू सीमा रेषा पार मिलेगरन चार तो बेडा होगा पार श्री स्पोर्ट्स संघ कमांडी जे चला 22 धावा 5 चेंडू 22 धावा आता कुठेतरी एक सन्मानपूर्ण लक्ष लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभारताना दिसत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल चला गुप्चरपाडीतून रामुकंपाडपर्यंतच धावले पहिल्या इनिंगची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 23 रन ऑन बोर्ड एक 24 धावायचं आव्हान असणाऱ्या एमसीसी या संघाला बॉल टू बॉलचं इक्वेशन 24-24 असं इक्वेशन आहे एमसीसी का श्री स्पोर्ट्स संघ यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकता लाईव्ह स्क्रीनवरती प्रमुख अतिथी आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही इथे राहिले तुमचं मनापासून आभार असतील चला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री सभापती साहेब यांच्या वाढदिवसामध्ये माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक माननीय श्री सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालेलं आहे त्यांच्यासोबत आपण बघू शकतो माजी नगरसेवक एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सदानंद पाटीलजी यांचंसुद्धा मंचावरती आगमन झालेलं आहे माजी नगरसेवक रंजनदादा पाटील यांचंसुद्धा मंचावरती आगमन झालेलं आहे
त्यासोबत त्यांचे सहकारी समाजसेवक आदरणीय रणजित पाटील साहेब यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालेले आहे. त्यानंतर चंद्रशेखर मोरया बिल्डर साहेब यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी समाजसेवक हरेश्वर पाटीलजी यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालेले आहेत. या सर्व पाहुण्यांचं प्रमुख अतिथींचं आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर त्यांचे सहकारी सर्व हरेश्वर म्हात्रे साहेबजी, आदरणीय संदीप पाटीलजी, आदरणीय राजू पाटीलजी, आदरणीय मुकेश पाटीलजी यांचंसुद्धा मंचावरती आगमन झालेले. या सर्व प्रमुख अतिथी आणि त्यांचे सहकार्य, त्यांच्या सर्वांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून तुम्ही उभं राहिले, तुमचं सर्वांचं मनापासून आभार असेल. चला ओमकार आणि यशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. एक 24 धावाचं आव्हान असणार आहे. गोलंदाजी मारवीत करते जयेश पाटील हलक्या हाताने. श्री गणेश झालेला आहे एम सी सी या संघाचा एकेरी धावेनी. आता विचार केला ना तर एम सी सी श्री स्पोर्ट्स 9-9 असे 18 खेळाडू. या 18 खेळाडूंना एकमेकांचा सर्वांचा गेम माहीत असेल, कारण की या 18 खेळाडू रोज एकत्रच प्रॅक्टिस करतात एकाच ग्राउंडवरती. फुल टच चेंडू हलक्या हाताने डिक्लेअर झोनमध्ये टाकून दिले. 2 चेंडू 2 धावा. चोवीस धावेचं आव्हान असणाऱ्या एम सी सी या संघाला त्या विचार करता श्री स्पोर्ट्स संघ क्षमता आहे डिफेन्स करण्याची. 22-22 ॲज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. हलक्यात आणि ठेवून काढण्याचा प्रयत्न होता आणि आता कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता. चला निशान यशची रक्षक पूर्णपणे साथीला खूप महत्व असतं. जयेश पाटील आणि निशांत यशची रक्षक साथ देते. गोलंदाजाला पूर्णपणे साथ देऊन गोलंदाजाचा कुठेतरी आत्मविश्वासामध्ये भर देताना. नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे. यानंतर होणारी मॅच आहे. एकवीस बावीस ची मॅच. 4-3 चेंडू 3 धावा एम सी सी विरुद्ध श्री स्पोर्ट. चला आदरणीय धनंजय पाटील एक कोपरी गावातील बुलंद आवाज याचे सुद्धा मंचावरती आगमन झालेलं आहे. धनंजय पाटील सर पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 क्षमता आहे एक छोटं टोटल डिफेन्स करण्याची आणि आता एक इझी चेस करू शकतात का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि एक मोठा आदरा तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. ओमकार धावचीच्या रूपात गाडी पाहत होताना दिसतोय. कमॉन डीजे वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं स्वागत आहे. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब चषक 2024 आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर उत्सव मूर्ती आदरणीय सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब आज वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सदानंद पाटील साहेब, त्याच्यानंतर रंजन पाटील साहेब यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत, रणजित भोईर साहेब यांना आपण पाहू शकतात, घासकोपरी गावचे आपले सर्व ग्रामस्थ आहेत, अमित कदम साहेब समाजसेवक आहेत ते देखील सध्या आपल्या व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत, जनार्दन पाटील साहेब, भाई काका रामा पाटील साहेब, राजू पाटील साहेब, संदीपदादा पाटील, मुकेश पाटील आहेत या ठिकाणी, हरेश्वर पाटील आहेत, हरेश्वर म्हात्रे, देवादादा आहेत आणि सर्व आपल्या खास करून घासकोपरीचे ग्रामस्थ आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅच रंगणार आहेत, क्रिकेटचा मॅच दोन्ही संघादरम्यान एम सी सी आणि श्री स्पोर्ट्स आहे. आणि साहेबांवरती प्रेम करणारी ही गर्दी नाही, ही गर्दी नुसती गर्दी नाही तर साहेबांवरती प्रेम करणारे सर्व दर्दी आहेत म्हणून गर्दी केलेली आहेत. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर तुमच्यासाठी मिकी माऊस देखील आहेत. भरपूर काही गोष्टी आहेत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या धावपलकावरती लगावले गेले 4. धन्यवाद विपुल, खूप चांगलं सहकार्य तू केलेलं आहेत, परंतु तू देखील बसणार आहे.
वाइट 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 मैच मध्य वाइट धाव संख्या धापलका वाड़ी गेले सन्मान है तो सन्मान अपन ये करना आहोत। मी सभापति साहबान विनंती करीन आज की उत्सव मूर्ति अपने सोबत से सन्मान किया जाए। सन्मान केला जाईल सभापति साहबांच्या सोबत आपण सन्मान करूयात। माझे नगरसेवक अपना सर्वांचे लाडके रंजन पाटील साहब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी रंजन पाटील साहबांना विनंती करतोय। मारंबलपाडाचं एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण पाहिलेलं आहे। साधा राहणीमान उच्च विचार नेहमीच ज्यांच्या माध्यमातून शिकण्यासारखे आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक रंजनजी वामन पाटील साहबांचा सन्मान होतोय। काळे जोगद्रामध्ये हा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। कर्तव्यदक्ष सभापति मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावरती चालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सुबसे हा सन्मान आहे। मायची शॉल त्या ठिकाणी परिधान केली जात आहे। त्याच्यानंतर सन्मान केला जाईल सदानंद पाटील साहेबांचा डॅशिंग नगरसेवक आजही आपला सन्मान होणार आहे। चला सदानंद पाटील साहेब आपण यायचं पुढे। सभापती साहेबांच्या सुबसे सन्मान केला जाईल आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व। आपण पहिले तर सदानंद पाटील साहेबांचा कॅमेरा आहेत, कॅमेरा आपल्या व्यासपीठावरती असणार आहेत कारण की मान्यवरांचं स्वागत सन्मान होणं हे आपला आदर कर्तव्य आदर तिथ्य आहे। भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत। मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। स्वागत स्वागत सन्मान केलं जात आहे। डॅशिंग डायनॅमिक नगरसेवक वसई विरार पालघरमध्ये 100% स्पर्धेमध्ये 99% स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी योगदान असतं जोडी नंबर 1 यज्ञेश्वरजी पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब दोन जीवलग मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान केला जातोय। रणजितजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण पाहिलेलं आहेत। रणजितजी भोईर साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। नेहमीच रंजन पाटील साहेब सदानंद पाटील साहेबांच्या साथीनं जोडीनं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहेत त्यांचा हा सन्मान होतोय। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अमित दादा आपण पुढे यायचं। अमित दादा आपला सन्मान होणार आहेत। अमित कदम साहेब एक समाजसेवक म्हणून नेहमीच ज्यांना पाहिले आहेत आज साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचाही आपण स्वागत सन्मान आहेत तो स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। बावली क्रिकेट संघ काटई आयोजित सभापती चषक धावा झाल्यात 12 झाल्यात 12। नयन थोडंसं दिलगिरी आहे कारण की 16 बॉलमध्ये 12 ची गरज आहे। रिव्ह्यू घेतला यस चेक केला जाईल। रिव्ह्यू घेतला मग चेक त्याच्यानंतर संदीप दादा पाटील आपल्या कासकोपरीचे संदीप दादा पाटील यांचा सन्मान करूयात। चला संदीप दादा या। सॉफ्ट सिग्नल अंपायर्स काय सॉफ्ट सिग्नल 4 आहे। अंपायर चर्चा करण्यासाठी यायचं आपण हार्दिक पाटील आहेत। चला सन्मान होतोय संदीप दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। घासकोपरीचं एक गोड नेतृत्व समाजसेवक आपण बघायचं संदीप दादा पाटील यांचा हा सन्मान आहे। मायची शॉल सन्मान चिन्हानीय पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर घासकोपरीच्या आमच्या आणखीन एक मित्र मुकेश पाटील मुकेशजी पाटील यायचं आपण। मुकेश पाटील आपलाही सन्मान होणार आहेत। मुकेश पाटील चला या लगेच या। मुकेशजी पाटील यांचा सन्मान हरीश दादा आपण 2 मिनिटं चर्चा करा समोर रस्ता डे वंपास लावण्यासाठी। मुकेशजी पाटील यांचा सन्मान आहे हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्मान मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातंय। राजू पाटील साहेब चला या। राजू पाटील साहेब आपण यायचं आपला सन्मान केला जाणार आहे। राजू पाटील साहेब चला सन्मान राजू पाटील साहेबांचा करूयात आपण। राजू पाटील साहेब आपल्या घासकोपरीचे एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहेत त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय। पंच मैदानावरती जाणार आहेत। डिसिजनची प्रतिक्रिया आहे, डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल। चंद्रशेखर मोरया साहेबांचा सन्मान होणार आहे। चला या चंद्रशेखर मोरया साहेब आपण यायचं। आज भरपूर क्षेत्रामधून मान्यवर दाखल झालेले आहेत। सभापती साहेबांवरती प्रेम करणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत, मंडळी आहेत। स्कोर झालेला आहे, स्कोर सांगायचं आहे। स्कोरर 12 12 16 मध्ये 12 ची गरज आहे।
सोळा मध्ये बारा ची गरज आहे। चंदू मौर्या बिल्डर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक मदतही आलेली आहे, त्यांचा सन्मान आहे, थँक्यू सो मच, मनापासून आभार आहेत। आता पुढील जे सन्मान आहे ते सभापती साहेब आपण पुढे घेऊयात त्यानंतर, कारण की मॅच सुरू होणं गरजेचं आहे। मैदानावरती मॅच सुरू झालाय, कॅमेरा सध्या इन ऍक्शन पुन्हा एकदा मैदानावरती आहे। धावसंख्या धावपलकावरती लगावली गेल्या संघाची धावसंख्या धावपलकावरती 13 या संपास टॉस, पुढचा टॉस, पुढचा टॉस, नेक्स्ट मॅचचा टॉस आहे तो केला जाणार आहे। चला अनिल पाटील थोडस बाजूला बा, नाम्या बॉईज आणि BVA एकलव्य काहीबामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहेत, ज्यांच्या पण प्रतीक्षेने सर्वजण वाट पाहत आहेत त्यांचं आगमन काही सुवामध्ये मैदानावरती पुनर्दा या स्पर्धेसाठी मात्र आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र या ठिकाणी दाखल होणार आहेत। असं एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण नक्कीच पाहणार आहोत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर हा केक छान प्रकारचा केक आणला गेला साहेबांसाठी, पुन्हा एकदा केक कटिंग सेलिब्रेशन होणार आहेत। धावा धावपलकावरती लगावले गेले आहेत, संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत, चार बॉलचा खेळ संपला, दोन बॉल बाकी आहेत, दोन बॉल आहेत। पुढचा बॉल चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्येत वर, पाच चेंडू 15-13-9 ची मॅच, श्री स्पोर्ट्स एक कुठेतरी 9 ओव्हर चौकार आला, कुठेतरी महागडा ठरला तो चौकार आणि 13-9 ची ही मॅच, पाच चेंडू 15 धावा, दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडू मार्गस्थ, धावसंख्या झालेली आहे 15। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि धावची संधी, चांगलं चांगलं कमबॅक आणि बॅकअपचा सामना असतो, एक चांगला बॅकअप श्री स्पोर्ट या संघाकडून। दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या झालेली आहे 16। पुन्हा एकदा वळूया आपण सन्मानाकडे, मंचावरती धनंजय पाटील सर असतील। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आता खूप छान पद्धतीचं केक आणलेला आहे, केक कटिंग सेलिब्रेशन आहे, तो केक कटिंग सेलिब्रेशन होणार आहे, डीजे रेडी आहेत या ठिकाणी, केक कटिंगचं कार्यक्रम आहे तो आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। फक्त एक मिनटं, आज साहेबांसाठी केक आणला गेला आहे, बड्डेचं सॉन्ग आहे, ते बड्डेचं सॉन्ग या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटर आहेत ते आता या ठिकाणी प्ले करत आहेत। आजचा दिवस महिन्याचे 30 दिवस, 30 दिवसातील आठवड्याचे 7 दिवस आणि आठवड्यातील 7 दिवसांमधील तो एक दिवस, तो एक दिवस म्हणजे सभापती साहेब आपला वाढदिवस, वाढदिवसाच्या निमित्तानं आज शुभेच्छा दिल्या जातात साहेबांना आणि साहेबांना शुभेच्छा देत असताना मॅच सुरू आहे, कारण की आपल्याकडे वेळ वाचवावा लागणार आहे, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, त्याच्यामुळे आता विनंती आहे की माहिती आम्हाला कळवली गेले। बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती घेतलाय पंच, अरे सर फक्त एक मिनटं, बड्डेचं जे सॉंग आहे त्या ठिकाणी प्ले केले जात आहेत, वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना पुन्हा शुभेच्छा दिल्या जात आहेत, टाळ्यांच्या गजरामध्ये देऊयात आपण शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं। या ठिकाणी आपण पहिले तर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत। चला मॅच, हरीश सर मॅच ऑन, गेम ऑन, पुन्हा ते गेम ऑन आहे। आपल्या माऊली मंडळाचे कार्यकर्ते सर्वजण इथे रेडी राहणार आहेत। चला मॅचच्या दिशेने वैभव पाडवे आपल्या संघासाठी सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय, एक पॉवर प्ले 10 नंबरचे षटक तर आहे, पण या षटकात सर्कलच्या आतमध्ये जास्त खेळाडू दिसेल, कारण की जास्त मोठं आव्हान आहे नाही, धावसंख्या झाली 16।
हलक्याने ढकलून काढला चेंडू, धावची संधी वरच्या एंड सॉरी खालच्या एंडवरती होती ती संधी, एकेरी धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 17। आता खतरा कुठेतरी श्रीस्पोर्ट या संघाला दिसतोय, रोहित आणि यश एक जबाबदारी, एक चांगला खेळ दाखवलाय ओमकारच्या विकेट गेल्यानंतर दोघांनी संघांवरती जबाबदारी, फुलटॉस चेंडू मोठा फटका गेल्याचा प्रयत्न, धावची संधी प्रॉपर थ्रो आणि रोहित तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय, देव एकदा डीजेला संधी, कम ऑन डीजे, एक मोठा आदर रोहित तंबूच्या दिशेने, फुलटॉस चेंडू होता, आ बैल मार मुझे असा कुठेतरी बॉल हाताळला होता पण त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा असा रोहित रोहित करू शकला नाही, रोहित तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय, रोहित याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, सुमित एक चांगला कमबॅक करून दाखवतोय श्रीस्पोर्ट हा संघ, क्षमता आहे 24 धावा डिफेन्स करण्याची पण आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 17। धावसंख्या झाली ती 17। सुमित रोहित यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी मारू विचार केला तर वैभव पाडवे, चला चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल, क्षेत्ररक्षण बघू शकता तब्बल 4 खेळाडूंनी, यष्टीरक्षक 5 खेळाडूंनी, स्वतः गोलंदाज 6 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावजीची संधी थ्रो थ्रो थ्रो, यायचं होतं बाईकने आल्यात रिक्षाने, रिक्षा कुठेतरी स्लो आली ती, आता प्रॉपर नाही पोहोचले, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 18, 3 चेंडू 18 धावा, एक 9-6 मॅच, कुठेतरी ही मॅच इझी तरी MCC या संघाला जिंकता येणार नाही कारण की श्री स्पोर्ट्स संघ लढतोय, जे नाही आहे ना त्याला होकारामध्ये बदलायला शिकवा आणि जो खेळाडू असामर्थ्य आहे त्या खेळाडूला सामर्थ्य बनवायला शिकवा कारण की अशी मॅच आहे ना ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली तर प्रेक्षक वर्गाला बघायला नक्कीच आवडेल, आणि काय करते रिव्हर्स मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, कुठेतरी खेळाडू कक्षातून पुढे प्रेशर, मॅच तापले मॅच तापले ही मॅच रंगले, आता वातावरणाचा विचार केल्यानंतर वातावरण थंड आहे पण आता ग्राउंडच्या आतमध्ये जेवढे 18 आणि आपले 55 असतील ना सर्व तापलेले असतील कारण की ही मॅच रंगले, सामना रंगलाय, 8-6 मॅच इझी तरी कुठेतरी जिंकून नाही देणार श्रीस्पोर्ट हा संघ कारण की क्षमता आहे 24 धावा डिफेन्स करण्याची कारण की पहिल्या दिवशी विचार केला तर 21 धावा समर्थ व्हायचा होता पण त्या संघाने डिफेन्स केला होता तशी क्षमता 8-6 ही मॅच, कोलवाडाचा चेंडू हलक्यात घेऊन काढला आणि एक गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये, संधी होती संधी चालून आली होती श्रीस्पोर्ट या संघाकडे पण संधीचं सोनं कुठेतरी करता आलं नाही, शेवटच्या चेंडू मार्गस्थ धावसंख्या 19 आणि 7-5 ही मॅच, आता कुठेतरी जबाबदारी यश कारण की MCC या संघाला विश्वास सुद्धा यशवर असेल, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण की 7-5 ही मॅच, एक चांगला थ्रो वेदांच्या ह्याच्यातून दिसला आपल्याला पण वैभव पाडावे गोलंदाजी मारवर कुठेतरी चुकी करताना कधी चुकी झाली, चुकीचं रूपांतर एक धाव इझिली कम्प्लीट झाली, धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 1919 रन ऑन बोर्ड, चांगला टॅपचा पुन्हा एकदा धावजीची संधी आणि डायरेक्ट हिट विकेटचं पदल पंचांचं बोट हवेत, पुन्हा एकदा डीजेला संधी, कम ऑन डीजे, चला चला सामना रंगला, मी आधीच उल्लेख केला होता इझिली तरी कुठेतरी जिंकू नाही शकत कारण की आता 6 चेंडू आणि 5 धावा मेहुल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, यश तंबूच्या दिशेने जाताना दिसला एक मोठा आदरा, एक सलामीचा फलंदाज कुठेतरी आपल्याला माघारी येताना दिसला, एक मोठा आदरा लागला MCC या संघाला आणि श्री स्पोर्ट संघ, मी आधीच उल्लेख केला होता क्षमता आहे 24 धावा डिफेन्स करण्यासाठी, आता शेवटचा षटक कोण घेऊन येईल कारण की शेवटच्या षटकावरती हा सामना कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती सुद्धा हा सामना कोणाकडे असेल, समर्थकांचा विचार केला ना तर समर्थक दोन्ही बाजूनी असेल कारण की जिंकणारा एक संघ असतील दोन्ही संघ कारण की डगआउटमध्ये बघू शकता तर श्रीस्पोर्टचे समर्थक आहेत आणि स्टेटच्या दिशेने बघू शकता तसे श्रीस्पोर्ट असो का मग MCC दोन्ही समर्थक आपलेच असतील कारण की पण एकच संघ कुठेतरी पुढे जाणार, इच्छा असेल की दोन्ही संघ टॉप 4 बघायला आवडलं असतं पण आता MCC का श्रीस्पोर्ट 6-5 मॅच सामना रंगला मैदानाच्या नवीन बॅटर मेहुल, फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकी घडली आणि धावजीची संधी 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 संधीचा सोना पुन्हा एकदा पंचांचं बोट हवेत, कम ऑन डीजे,
एखाद्या माणसाची वेळ जसं बदलण्यासाठी वेळ जात नाही ना तसं क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी वेळ जात नाही. पा पाना ऍक्शन रिप्ले. क्रीप रोल प्ले, क्रीप रोल प्ले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. फलंदाज बाद बाद बाद. पाच बॉल पाचची गरज आहे. विपुल हा सामना आहे तो सामना आता रंगला आहे असं वाटलं की एमसीसी दुसऱ्या बाजूला नाही श्री स्पोर्ट्स नाही सांगत. ते देखील सांगतायत आम्ही देखील लढाऊ आहोत, आम्ही देखील लढणार, मॅच जिंकण्याचा प्रयत्न आम्हीही करणार. आणि या तो प्रयत्न आता श्री स्पोर्ट्स संघानं सुरू केला. काय सांगशील विपुल? सर प्रयत्न आहे की दोन्ही संघ खेळणं लढत आहेत कारण की क्षमता दोन्ही संघांमध्ये आहे. आता पाच पाच सुमितचा विचार केला तर हा सल्ला मीचा बॅटर आहे पण कुठेतरी दोन गडी बाद आले दिसत. आणि श्री स्पोर्ट्स संघ विचार केला तर एक चांगला 9-6 मॅच होती पण आता ती मॅच आणून ठेवली 5 चेंडूवरती 5 धावा. एक चांगला कमबॅक, एक फुल टॉच चेंडू होता. आ बेल मुझे मार असे आतापर्यंत विचार केला तर 3-4 चेंडू आले पण मारता मात्र कोणाला नाही आले. 5 चेंडू 5 सुमित आणि राणा रोहन पुन्हा एकदा उलटा चेंडू हल्ली की आता ढकलून काढला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 आणि 4 चेंडूवरती 4 धावा. चला पुन्हा एकदा मंचावरती आपण बघू शकता केक आमचे सहाय्यक समालोचक. 4 चेंडू 4 शॉट. या 4 चेंडू 4 शॉट मध्ये विचार केला ना एक बिग हिट शॉट सामना संपवू शकतो पण सिंगल सिंगल सामना कुठेतरी रोखून देऊ शकतो कारण की सामर्थ्य दोन्ही संघांमध्ये आहे. बघा युद्ध जितकं कठीण असतं ना तेवढकाच विजय गोड असणार आहे. जो संघ विजयपद घेऊन जाईल त्या संघाला युद्धाची जाणीव नक्कीच होणार आहे कारण की युद्ध रंगलंय, सामना रंगलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत कुठेतरी सामना जाताना दिसणार. हे युद्ध कठीण आहे, युद्ध जितकं कठीण तितकाच विजय गोड म्हणणार आहे. 4 चेंडू 4 धावा. आणि चांगलं चांगलं रचनात्मक रचनात्मक दोन खेळाडू आपण बघू शकता सिली पॉइंट आणि एक लेग स्लिप चालू खेळाडू पुढे उभा होता पण हलक्या त्याने ठकून काढला. भरपूर आज किती केक कटिंग होणार आहेत कोणी मोजू शकणार नाहीत एवढे केक कटिंग होणार आहेत. आणि साहेबांवरती सर्व ही प्रेम करणारी मंडळी आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतो दुसूमूर्ती सभापती साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. 3 बॉल 3 बॅकवूडला गेला, ड्राईव्ह केला, फटका, तिथे 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 पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. थँक्यू. आता सर्वाधिक जास्त नाराज कोणा माहिती का? नाराज कोणा माहिती? नाराज प्रतीक नाराज नाराज सध्या विपुल आहे. विपुल आहे, विपुल आहे, विपुल आहे. विपुलचा संघ आहे कॉमेंटेटर जो विपुल आहे, विपुलचाच संघ आहे. सध्या नाराज आहे, थोडंसं चेहऱ्यावरती टेन्शन आहे पण नाही दाखवत. चेहऱ्यावरती स्माईल दिले त्याने. 2 चेंडूमध्ये 3 ची गरज आहे. एमसीसीचा संघ आहे. स्वप्न साकार करायचं असेल सभापती चषक 2024 मध्ये एक चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. एक चांगला स्ट्रोक मॅच तुम्हाला विजयी करेल. एक चांगला बॉल श्री स्पोर्ट्स कपड्यावरती पाठीमागे जी लहान मुलं आहेत लहान मुलांना विनंती आहेत तिथे लहान मुलांनी मस्ती करू नये प्लीज. विनंती आहे सर्वांना. माऊली मंडळाचे जर पदाधिकारी आले तर तुम्हाला तिथून बाहेर काढण्यात येईल प्लीज. ओ वाईट 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 मॅच मध्ये आलाय. वाईट झालंय. टाईट मॅच होईल. फाईट. चला अंपायर्स डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला गेला या ठिकाणी. क्रुशल क्रुशल कॉल आहे. वाईट आहे नाही आहे. थर्ड अंपायर आपले विनीत भोईर आहेत. बाकी कोणीही जाणार नाहीत. विनीत आहेत, विनीत चेक करतील. आणि डिसिजन आपल्या स्क्रीनवरती दाखवूया आपण. धनंजय धन्यवाद धनंजय मांगेल आहेत. स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांना दाखवणार ती दृश्य पहा पहा. ऍक्शन रिप्ले पहा. आणि अंपायर डिसिजन विल बी व्हाईट. व्हाईट बॉल या ठिकाणी आलेला आहे आणि सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहिलेली आहेत. आता विपुल आहेत पण विपुल हार्टबीट आता हार्टबीट वाढल्यात. नेल बिटिंग पण आहेत म्हणजे नख कुरुटणारा सामना आहेत. पण कधी कधी लोक काय करतात माहिती का? आता नख कापत नाही, नख तोंडामध्ये टाकतात आणि तोंडामधून काढून नख तोंडाने कुरुटतात अशी लोक आहेत.
आणि तसंच मॅच आहेत. आता काही जणांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच आहेत, काही जणांचे हार्टबीट वाढवणारा मॅच आहेत, तर काही जण आता तोंडामध्ये हात गेलाय, काही जणांच्या डोक्यावरती हात गेलाय, काही जणांनी कमरेवरती हात ठेवला आहेत, थोडी थंडी पण आहे, मग काही जण आता कमरेवरचा हात आहे तो सोडलाय पुन्हा एकदा. मॅच रंगणार आहेत. समीकरण आपण पुन्हा जाणून घेणार आहोत. या ठिकाणी दोन चेंडूमध्ये दोन धावेची गरज आहे. समोर लहान मुलं, त्या सर्वांना विनंती आहेत आपण बसायचं आहेत. आमच्या शिरगावचे राजू भोईर नितीन गावडे या ठिकाणी दाखल झालं, त्यांचं स्वागत आहे. शुभेच्छा देण्यासाठी आज शिरगाव मास्टर संघ या ठिकाणी दाखल झाला, त्यांचं स्वागत आहे. दोन चेंडू दोन, जिंकेल कोण, जिंकून जिंकून जिंकणार कोण? श्री स्पोर्ट्स KMCC. ड्राईव्ह केला, ड्राईव्ह केला, विकेट वरती ड्राईव्ह केला, एक रन घेतला, दुसऱ्याचा कॉल. ओहो हो हो, मॅच मैदानावरती काय झालाय, जिंकलाय का? यस, डेफिनेटली मॅचला जिंकलाय MCC संघानं हा मॅच. पन्नदा पंच आहेत, पंच सध्या मैदानावरती, दोन रन घेतल्या गेले आहेत आणि हा मॅच या ठिकाणी जिंकलाय MCC संघानं. नयन मांगेला आणि त्यांची टीम. चला चला चला, विकेट विकेट वरती नाचू नये. चला नयन नयन नयन, डीजे डीजे डीजे, तुम्ही जेवढ्या बाजवणार तेवढे नाचणार. नयन नयन थोडस आता बाजूला बा, वेळ वेळ कमी आपल्याकडे, वेळ कमी आहे. नयन आपला नारंगीचा संघ, आपल्या नारंगीचा गणपती मंदिराचा संघ आहे हा. नयन अभिनंदन आहेत, अभिनंदन नयन आणि त्यांची. आता विपुल विपुल आहे, विपुल कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपल्या असणार आहेत. आता विपुल असतोय 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 विपुल असतोय विपुल असतोय. आता विपुल थोडा वेगळ्या जोश मध्ये येईल. काय जोश मध्ये येईल? मध्ये मॅच जिंकलाय, टॉप 4 मध्ये गेलेले आहेत. विपुल अभिनंदन आहेत. थँक्यू. श्री स्पोर्ट्स संघ हाही आमचा संघ होता, हारलो. चला पुढचा मॅच, पुढचा मॅच BBA एकलव्य, BBA एकलव्य आणि नॅमा बॉईज, नॅमा बॉईज चॅलेंजर मोरेगाव. आमचे मित्र नितेश कुवेसकर यांचा संघ आहे. नितेश कुवेसकर आहेत, मला संपर्क साधतात, परंतु भरपूर फोन बिझी झालाय, त्यामुळे कोणाचे फोन नाही उचलू शकत. राजूजी राजूजी भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी. राजू भोईर, राजूजी भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे.